पंतप्रधान मोदींचं नाशिकमध्ये युवा महोत्सवाच्या मंचावर जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींना छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट म्हणून दिली. माननीय मुख्यमंत्रीजी द्वारा नाशिकमधल्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोदींना शाल भेट दिली. सन्मान सोहळ्यामध्ये मोदींच्या खांद्यावरची शाल काही वेळामध्ये घसरली, मात्र सतर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ती वेळीच पकडली आणि पुन्हा मोदींच्या खांद्यावर चढवली. यावरून मोदींनी त्यांच्या पाठीवर थाप दिली. नाशिकमध्ये युवा महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधानांसमोर नाशिकच्या सुप्रसिद्ध नाशिक ढोलचं वादन करण्यात आलं. नाशिक ढोलच्या निनादानं यावेळी वातावरण मंत्रमुग्ध झालं. अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. नृत्य खास आकर्षण ठरलं. यावेळी विविध प्रकारची नृत्य सादर करण्यात आली आणि यामधून योगाचं महत्व सांगण्यात आलं. तर भरतनाट्यम, मल्लखांब अशा विविध प्रकारांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं. उद्धव ठाकरे 2013 निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख झाले तेव्हा राहुल नार्वेकर या बैठकीमध्ये होते असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आणि त्याचा पुरावा म्हणून फोटोही अरविंद सावंत यांनी दाखवला. तर यावर निवडणूक आयोगाला केलेले बदल का कळवले नाहीत असा सवाल उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. शिवसेना पक्षाच्या घटनेवरून कोणतीही धुसफूस पक्षामध्ये नाही असा दावा ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केलाय. शिवसेना पक्ष हा घटनेतील बदल निवडणूक आयोगाला कळवलेत आणि आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत असं ते म्हणाले. तर राहुल नार्वेकरांनी निकाल देताना सर्व ठरवून केलेली गृहितक मांडली आहेत, यावर सुप्रीम कोर्टच न्याय देईल असंही देसाई म्हणाले. लोकसभेसाठी महायुतीनं राज्यात 45+ मिशन ठेवलंय, मात्र जागा वाटपावरून महायुतीत तिढा होण्याची शक्यता आहे. कारण भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटानं आपला दावा सांगितला. या ठिकाणी राष्ट्रवादी नेहमीच मजबूत राहिले, त्यामुळे या जागेवर आपला नैसर्गिक हक्क असल्याचं अजित पवार गटानं म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर बसलेले सगळेच घराणेशाहीतले होते असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी मोदींना प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रातली घराणेशाही मोडीत काढली असं मोदींनी म्हटलं होतं आणि त्याला सुळेंनी जालन्यामध्ये उत्तर दिलं.